साखरपेठ परिसरातील बालकलाकार सोहम एमुल यानं जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पपेट बनवला आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य श्याम एमुल आणि आई सोनाली यांनी मुलगा सोहम एमुल याला बोलक्या बाहुल्यांचा खेळ करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. 9 वर्षांचा सोहम गेल्या वर्षभरापासून विविध विषयांवर पपेट शो करत आहे. त्याच्या या कलेचं शाळेत आणि समाजातून नेहमीच कौतुक होत असतं. NSI लंडन यांच्यातर्फे COVID-19 रिस्पॉन्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 4,000 स्पर्धकांमधून सोलापूरच्या सोहम एमुल यानं द्वितीय क्रमांक मिळवला होता. त्यानं आपल्या 8 मिनिटांच्या सादरीकरणात भारतातील COVID-19 या आजारापूर्वीचं जीवन आणि त्यानंतरचं जीवन यावर प्रकाश टाकला होता. त्याच्या या कलेविषयी सोहमचे वडील श्याम एमुल आणि आई सोनाली एमुल यांनी अधिक माहिती दिली. या कलेच्या माध्यमातून आपण सामाजिक संदेश देऊ शकतो, मुलांना गोष्टी सांगू शकतो, प्रबोधन करू शकतो आणि अशा प्रकारे मुलांमध्ये असलेल्या कलेला पालकांनी वाव द्यावा असं मला वाटतं. यामध्ये आमच्या मुलासाठी आम्ही बरेच दिवस प्रयत्न करतोय, तर काही मोठ्या संधी आम्हाला उपलब्ध झाले मिळाले, परंतु काही कारणास्तव आर्थिक मदत न मिळाल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी जाता आले नाही. तरी परंतु आजपर्यंत सोहमनी अनेक अचीवमेंट्स केलेले आहेत. त्याचं सगळ्यात मोठं अचीवमेंट म्हणजे लंडन येथील नेवर सच इनोसन्स या संस्थेनी 4,000 पार्टिसिपेंट्समध्ये 44 देशातल्या पार्टिसिपेंट्समध्ये त्याचा दुसरा क्रमांक आला होता. तर त्यांनी 2 वर्षापूर्वी त्याला टुनिशिया देशातलं आंतरराष्ट्रीय पपेट फेस्टिवल न्यूपोलिस थिएटर अशा उपक्रमामध्ये चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं. पण त्यावेळेसही काही आर्थिक मदत न मिळाल्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकलो नाही. तर माझं एकच सगळ्या पालकांना आणि सोलापूरकरांना आव्हान आहे की आपण अशा प्रकारे आपल्या मुलांमध्ये कलागुण असतील तर त्याला वाव द्यावा आणि प्रचार करावा, प्रसार करावा. आणि शासन आणि मोठ्या कंपनी आणि लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की अशा कलाकारांना, माझ्या मुलासारख्या कलावंतांना शासनाने नक्की मदत करावी. सोहम अभ्यासात व्यवस्थित अभ्यास करतो, तो रेग्युलर त्याचा अभ्यास असतो. शाळेतून आल्यावर जे होमवर्क वगैरे असतं तो करतो, ते करून घेतल्यावर मग तो जेव्हा काही वेळ मिळत असेल तेव्हा थोडा पपेटिंगचा प्रॅक्टिस करत असतो. त्याला सारखा आम्ही नवीन नवीन कल्पना सुचवतो, हे कर ते कर. तोही आजकाल आम्हाला काही स्क्रिप्ट सांगतो आहे टीव्हीवर पाहिल्यावर, हास्य सम्राट किंवा अजून काही पाहत असताना
मग त्यातील काही त्याला स्क्रिप्ट सुचले की म्हणतो की आपण अशा प्रकारचं स्क्रिप्ट आपण आपल्या ह्याच्या बाहुल्यामध्ये घेऊ असं. माझी तर खूप इच्छा आहे की तू खूप मोठा कलावंत होऊ दे आणि कठपुतली आणि बोलक्या बाहुल्यातून समाज प्रबोधन करू दे आणि ज्या लोकांना जे कधी हसले नाहीत त्यांना तो खूप हसवू दे एवढीच अपेक्षा आहे. या प्रसंगी सोहम एमुल यानं इन सोलापूर न्यूजशी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं. मला 4 वर्षापासून ही कला करण्याची आवड सुरू झाली आहे. मी रामदास पाध्ये यांचे एक चित्रपट होते तात्या विंचू झपाटलेला, हे मूवी पाहून मला हे खूप आवडले. मला बाबा आई बाबा स्क्रिप्ट लिहून देतात आणि मी सादर करतो, आई मदत करते. माझं पुढचं एम भगवद्गीताचे सर्व अध्याय पूर्ण करणे आहे. मला हे कठपुतली सर्वांपर्यंत पोचवायचं आहे आणि मी नवीन एक कला करतो नुकू विद्या म्हणून, तेही मला शिकायची. अजून ती 500 वर्ष जुनी कला आहे. आपल्या सोलापूरचं नाव जगाच्या पाठीवर नेणाऱ्या सोलापूरच्या या हरहुन्नरी बालकलाकार सोहम एमुल याला केंद्र शासन, महाराष्ट्र शासन तसंच सोलापूर शहर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मदत करावी एवढीच अपेक्षा. हे विशेष वृत्त संकलित केलं होतं आमचे प्रतिनिधी विक्रांत कालेकर यांनी.